बारह महिने असतं आणि हे मंदिर आहे पांडवकालीन आहे आणि या पाण्याची जर आपण खोली पाहायला गेलं तर एक 5 फूट तरी खोली आहे. नमस्कार मंडळी, तर आज हाय श्रावणातला शेवटचा सोमवार, तर आम्ही आलो आज श्रींब्यामध्ये. ऍक्च्युली मागच्या सोमवारी पण आलो होतो पण त्या दिवशी शूट नव्हतं केलं, तर आज शेवटच्या सोमवारी आलोय परत श्रींब्यामध्ये. तर आज शूट करायचं म्हटलं तर जाऊया आता श्रींब्यामध्ये. या मंदिराची खास खासियत म्हणजे हे मंदिर, या मंदिराच्या चारी बाजूला पाणीच आहे आणि हे ते पाणी कधीच आटत नाही. तर जाऊया आणि ते पाहूया ते मंदिर कसं आहे ते. तर मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आपण आलो आहोत आणि हे बघा, या बाजूला संपूर्ण पाणीच पाणी आहे आणि मंदिर हे पाण्याच्या मध्ये वसलेलं आहे. आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला इथे काही इथले रहिवासी भेटले, तर त्यांना काही प्रश्न विचारूया. तर दादा, या मंदिराची खासियत काय आहे? तर या मंदिराची खासियत असं की पाणी वर्षाचे 12 महिने असतं आणि हे मंदिर हे पांडवकालीन आहे आणि या पाण्याची जर आपण खोली पाहायला गेलं तर एक 5 फूट तरी खोली आहे. तसंच हे पाण्याची पातळी कधी कमी होत नाही आणि आता आपण पाहतोय की कसं निळसर पाणी. बघा, चारी बाजूने पाणी आणि मासे पण बरेच सोडलेले आहेत. आता दिसणार नाही पण या ठिकाणी शंकराचे पिंडे आहे आणि खूप जागृत असं देवस्थान आहे. मित्रांनो, महादेवाचं दर्शन घेऊन झालंय, आता इथे बाहेर बसलोय, तुम्हाला भारता नजारा दाखवतो. आणि मित्रांनो, आता मंदिराच्या आपण थोडा वरती आलोय आणि या बाजूला इकडे एक मंदिर आहे, तिथे एक चंडिकाई मातेचं मंदिर आहे. ते जुनं मंदिर आहे आणि हे आता नवीन बांधलेले आहेत. पहिलं मंदिर आहे ते कौलातच आहे आणि इकडे आता ही बांधले सर्व ती आता नवीन बांधले. तर आता इथे पण दर्शन घेऊया आपण. मित्रांनो, मंदिराच्या बऱ्याच ठिकाणी अशी तलावासारखी आहे आणि पोहण्यासाठी बरीच जागा आहे. तरी या ठिकाणी अशी लहान मुलं पोहायला येतात, बरेच जण बाहेरचे पण पोहायला येतात. मंडई सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपलं कोकण आणि या कोकणामध्ये परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं चिपळूण आणि या चिपळूणमध्ये शिरंबे गावचं मल्लिकार्जुन मंदिर. महाशिवरात्री आणि श्रावणाला की बरेच पर्यटक या मंदिराला भेट देतात, कारण या मंदिरात असलेलं आकर्षण आणि या मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग हे प्रत्यक्षात तिथे गेल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही. आणि म्हणूनच तुम्ही एकदा तरी या मंदिराला आवर्जून भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच कोकण माझं गाव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.